नमस्कार, ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांचा हक्काचा संघ म्हणून ज्याकडे आपण पाहतो त्या शेतकरी संघाची पंचवार्षिक निवडणूक आता लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष तसेच गोकुळचे संचालक युवराज बापू पाटील हे आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. या निवडणुकीमध्ये त्यांची काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत. नमस्कार बापू. नमस्कार बापू. तुम्ही शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहात. 2015 ते 2020 या कालावधीमध्ये तुम्ही 2 वर्ष शेतकरी संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. या कालावधीत तुम्ही अशी काही कोणतं असं भरीव काम केलेलं आहे शेतकरी संघासाठी? ज्यावेळेला कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघाची पहिल्यांदा निवडणूक झाली आणि त्यावेळेला आमचं पॅनल चांगल्या मताने निवडून आलं आणि सर्व सभासदांनी म्हणजे संचालक मंडळानं माझ्यावर विश्वास टाकला आणि मला चेअरमन करण्याची संधी मला तिने दिली. आणि त्यावेळेला संघ एकदम अडचणीत संघ होता आणि अडचणीत संघ असल्या कारणानं संघाला खत कोण उधार देत नव्हतं. डिझेल पेट्रोलचा एक कॅश आणि कॅरी व्यवहार असायचा. संघाच्या काही शाखा बंद पडल्या होत्या. पेट्रोल पंप ड्राय पंप पडत होते. अशा पद्धतीच्या अवस्थेत संघाची जबाबदारी माझ्यावर पडली आणि पडल्यानंतर मी पहिला काय पावलं उचल असेल की बाबा या संघाला खत का देत उधार देत नाही. तर त्यावेळा मला निदर्शन आलं की संघाचे देणे कंपन्यांचे देणे असल्याकारणानं काही कंपन्या संघाला खत देत नाहीत. तर त्या पद्धतीनं मग एकदा मी मीटिंग बोलली. यापूर्वी मी कागल तालुका संघाला 11 वर्षे चेअरमन होतो आणि त्याच्यामुळे मला त्या खताच्या सगळ्या कंपन्यांची ओळख असल्याकारणानं त्यांची एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना आव्हान केलं आणि त्यांना सांगितलं समजावून की असं असं आहे की तुम्ही आम्हाला उधार खत द्या आणि तुम्ही जे आम्हाला सांगशिला त्या पद्धतीनं त्या वेळेला तुमचं पेमेंट आम्ही केलं जाईल. अशा पद्धतीने एक मीटिंग घेतली आणि सर्व कंपनी खताच्या मग कुरपका असू दे इफका असू दे जुवारी असू दे सगळ्या कंपन्यांना बोलवलं आणि तिने ते मान्य केलं. काही कंपन्यांना आम्हाला क्रेडिट द्यायला चालू केली आणि काही कंपनीने 2 महिन्याची क्रेडिट दिली, काहींनी 3 महिन्याची क्रेडिट दिली आणि ह्या 3 महिन्यात मागचं भागलेलं पैसे पूर्णपणे आम्ही संपत भागवत गेलो आणि त्यानंतर त्या वर्षी 2015 म्हणजे पुढच्या 2016 जेव्हा आमचा नफा झाला तेव्हा जवळजवळ 1 कोटी 10 लाख रुपये नफ्यावर गेलो. कारण का हे नफा व्हायचं कारण काय, या कंपन्याला आम्ही खतं उधार घेतली त्याने आम्हाला क्रेडिट नोट म्हणून आमच्या खात्यावर जवळजवळ 30-40 लाख रुपये जमा केले आणि जी भाडी होती पूर्वीचे भाड्याचे दर 1-2 रुपयानं स्क्वेअर फूट त्यांचं सगळ्या जुन्या संचालकाने केलेलं होतं आणि जुन्या संचालकाच्या संबंधीच्या लोकांच्याकडेच ती भाडे नसल्याकारणानं एवढं दर कमी होतं. त्यानंतर एकदा बसलो आणि बोर्डाला सांगितलं आणि आज बाबा कोल्हापूरमध्ये शहरामध्ये काय भाव चालला आहे आणि आपली भाड्यानं जी इमारती दिल्यात त्या इमारती एकदम कमी ह्याच्यात दिलेल्या आहेत आणि सांगायला ह्याच्यापासून काय उत्पन्न होणार नाही. त्यानंतर ते बोर्डानं मान्य केलं आणि म्हणाले चेअरमन साहेब तुम्हाला ते आम्ही अधिकार देतो आणि त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. त्या पद्धतीनं नियोजन केल्यानंतर पर स्क्वेअर फूट 7 रुपये दरानं सरसकट कुठलीही कोल्हापूर शहरातली असू दे किंवा जी इमारत असू दे ते भाड्यानं द्यायचा निर्णय घेतला. त्यातही आम्हाला 30-40 लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला मिळालं. धंदा चांगला झाला. धंद्यातूनही सगळ्या शाखा ज्या बंद पडत होत्या त्यांना सर्व संघाच्या कर्मचाऱ्यांना आणि शाखा प्रमुखांच्या मिटिंगा घ्यायला चालू केल्या आणि त्या मिटिंगमध्ये प्रत्येकाला बाबा मागच्या वर्षी धंदा किती झाला आहे त्याच्या डबल धंदा झाला पाहिजे अशा पद्धतीने नियोजन केल्यानंतर संघात चांगल्या नफ्यात म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 16-17 वर्षी जवळजवळ 1.5 कोटीच्या नफ्यात आम्ही गेलो. पद्धतीने ही आमची 2 वर्षाची कारकिर्दी चालली आणि त्याच्यानंतर माझ्यावर काही राजकीय दृष्टिकोनातून तक्रारी झाल्या. त्या राजकीय दृष्टिकोनातून तक्रारी झाल्या असताना माझ्या मुलग्याचं कर्ज होतं आणि 7-12 होता. याचा संधीचा फायदा घेऊन तिने DDR कडे तक्रार केली आणि त्यावेळा काही राजकीय दृष्टिकोनातून सत्ता त्यावेळा आमची नसल्याकारणानं DDRनं ते आम्हाला आमचा उलटा निकाल दिला, जॉईंट दिला आणि हायकोर्टात देखील गेलो आणि हायकोर्टानं परत एकदा आणि परत निकाल आमच्यासारखा दिला आणि परत ठेवलं आणि परत तिने चौकशी लावली परत आणि फेर चौकशी 1 वर्षानं त्या फेर चौकशीत देखील मला त्यात उडून येत आलं आणि अशा पद्धतीचे हे कार्यकर्ते गेली. मी 2018
15 ते 20 वर्ष झाली त्या बोर्डात आहे. मग त्यावेळा मोहिते साहेबांची कार्यकर्ती बैठक, मोहिते साहेबांना आम्ही मी चेअरमन 5 वर्ष गेलं. बाबा निसरीकरही त्यावेळा होते. बाबा निसरीकरांच्या नेतृत्वाखाली आनंदराव चुयेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील त्यावेळा काम केलं. तर अशा पद्धतीने संघाची वाटचाल केली आणि आता आम्ही सत्ता गेल्यानंतर त्याला घरघर राहिली. 2 वर्षात प्रशासक आले. बापू, आता राजश्री शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात, आता प्रशासक होते, तर आता ही निवडणूक लढवताना तुम्ही कोणते मुद्दे घेऊन सभासदांच्या समोर जाणार आहात? मुद्दे म्हणजे आता संघ जे तोट्यात आहे हा संघ नफ्यात आला पाहिजे. जर तुम्ही बँकेचं जर परत कर्ज काढून ज्यादा जर वाढून घेतलं तर संघ तोट्यात जाणार. आज संघ 7 का 7 कोटीनं तिथं आज बॅलन्सला बघितलं तर तोट्यात आहे. आणि हे संघ नोकरांचे असू दे किंवा इतर दिनी काही खत कंपन्याचे 2 का 3 कोटी आहेत, त्याचं 9-10 कोटी तर संघ तोट्यात आहे. त्या 10 कोटीचं व्याज आहे आणि आता परत ज्यादा जर काढून चालवायचं म्हटलं तर संघ तो आर्थिक घाईत येणार आहे. आणि अशा पद्धतीचं नियोजन केलं की धंदा केला पाहिजे. आपण शेतकऱ्यांनी या नवीन संचालकांनी ज्यांचे ज्या त्या तालुक्यातून निवडून आल्या त्या त्या शाखा कशा नफ्या येतील ह्याच्याकडे जर लक्ष दिलं आणि आपण एक त्या नोकरांना टार्गेट दिलं पाहिजे की चालू वर्षी एवढा धंदा झाला तर पुढच्या वर्षी एवढा झाला पाहिजे. असं केलं तर संघ चांगल्या पद्धतीने येणार आहे. डे टू डे सगळं धंदा केला पाहिजे. पेट्रोल पंप कुठला ड्राय न पडता केलं तर हा संघ चांगल्या पद्धतीने नफ्यात येण्याची शक्यता आहे. बापू, आता आशियाई खंडातील नंबर 1 संघ म्हणून बिरदावली हा संघ मिरवत होता किंवा त्याच्याकडे पाहिलं जात होतं नंबर 1 संघ म्हणून, तर नेमकं अडचणीत संघ यायला कोणती कारणं होती? आता सांगायचं म्हणजे मी मला वाटतं जाऊन तिथे 15-20 वर्ष झाले असतील. त्याच्या अगोदरच संघाचा ताळेबंद जर तुम्ही बघितला मागच्या 5-10 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा त्यापासून संघ तोट्यात यायला सुरू झाले. आता ती जी कारण त्यावेळच्या संचालक मंडळाने काय केलं का कसा कारभार केला तो त्यांनाच विचारलं पाहिजे. जे आता मी तर खोलात जाऊन मागे काय ते बघितलं नाही, परंतु आम्ही ज्यावेळा बसलो त्यावेळा 2-3 वर्षात त्या संघाला गती चांगली दिली. परत नंतर हे प्रशासक आले 2 वर्षानंतर, आता ते सरकारने नियुक्ती त्या बोर्ड जी प्रशासकाची परत केली आणि त्यामुळे संघ अडचणीत आलेला आहे. बापू, आता संघाचं जे मुख्य कार्यालय आहे ते अंबाबाई मंदिराच्या परिसरात आहे, तर अंबाबाई मंदिराच्या परिसरात आता तीर्थक्षेत्र आराखडा आता नव्यानं केला जात आहे, त्याच्यात ती जी बिल्डिंग आहे तुमची महत्त्वाची तर ती त्याच्यात आरक्षित केली जाते, त्याच्यात धरलेली आहे, तर याबाबतीतील आपली भूमिका काय आहे? नाही, त्यावेळा आम्ही चेअरमन असताना आमच्या चर्चा चालू होत्या की ही इमारत कुठल्या तरी चांगल्या बँकेला भाड्याने द्यायची, ही इमारत चांगले एखादं देवस्थान कमिटी असली तर त्याला भाड्याने द्यायची चांगल्या पद्धतीनं. आणि देवस्थान कमिटीनं आमच्याकडे तशी त्यावेळेची मागणी चालू होती आणि ती मागणी घेऊन त्यांची डिपॉट चांगली भरपूर घ्यायची आणि भाडंही भरपूर घ्यायचं. अशीच जर एखादं स्कीम असली तर त्याला त्या संस्थेला म्हणजे आता काय देवस्थान कमिटी हे शासकीयच आहे, शेवटी त्यांचा आणि आपला करार करून ज्यादा त्या उत्पन्नातून ठेवी कशा ज्यादा मिळतील त्या देवस्थान कमिटीच्या आणि भाडंही कसं ज्यादा मिळेल ह्या पद्धतीनं आमचं ते नियोजन चालू होतं. आणि काही मंडळीने तेव्हा आम्ही चेअरमन नसताना काही आमच्या संचालक मंडळीत आता जे आमच्यावर तक्रार करतात त्यांनी ते मॅग्नेटोवर करार केला आणि तो करार म्हणजे कोर्टात न टिकणारा अशा पद्धतीनं करार केला आणि तीच आता मुदत मला वाटते उद्या 16 का 17 वर्षाचा करार होता. 1 वर्ष किंवा 2 वर्षात तिची मुदत सफल आणि अशा पद्धतीनं देवस्थानला जर इमारत दिली तर आपल्या संघाचं नुकसान होणार आहे, कारण का ही महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात असलेली ही मोठी इमारत आहे आणि जर तसं करत शासन करत असेल तर त्याला आमचा विरोध राहणार. बापू, आता शासन असं प्रयत्न करते की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रासायनिक खतांना फाटा देऊन सेंद्रिय खतं वापरावी, तर शेतकरी संघाकडून देखील शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतं जास्तीत जास्त वापरावीत असा काय प्रयत्न होतोय का? नाही, ते आता करायला पाहिजे. आता या नवीन आलेल्या बॉडीनं करायला पाहिजे. नवीन म्हणजे आता ज्या वेळेला कोल्हापूर जिल्ह्याची सरासरी 30-35-40 टनापर्यंत होती, आज काही शेतकरी जर बघितले तर 90-90 आणि 100-100 टनावर गेल्या. तर त्या पद्धतीनं नियोजन करून त्यांना जे लागणारं जे खत आहे ते आपण संघात उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि ते शक्यतो ठेवलं पाहिजे आणि त्यांना आपण मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं पाहिजे की हे संघात आपले मिळते आणि हे संघातनं खत घ्या
अशा पद्धतीचं जर केलं तर उत्पन्नही वाढेल, संघाचा धंदाही होईल. बापू, शेतकरी संघाची प्रतिमा राहिलेली आहे की मागणी तसा पुरवठा करणारा संघ. मात्र आता ऑनलाईनच्या जमान्यात काय हे आव्हान कसं पेलाल तुम्ही? नाही, हे आव्हान पेलायचं म्हणजे काय करायला पाहिजे त्याला, त्या पद्धतीनेच आपण तिथे जायला पाहिजे. ऑनलाईनच्या ह्याच्यावर जर जायचं म्हटलं तसं आम्हाला तिथं शेतकरी संघात स्टॉप त्या पद्धतीने घ्यायला लागणार, जे टेक्निकलचा असे ऑनलाईनचा. आणि ऑनलाईनच्या ह्याच्यावरनं जर जी मागणी असेल त्या पद्धतीनं संघानं पुरवायला काय अडचण नाही, त्या पद्धतीने नियोजन करता येईल तसं नवीन बॉडीला सांगून. बापू, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी संघाच्या सभासदांना काय आव्हान कराल? नाही, आता या निवडणुकीच्या माध्यमातूनच आव्हान करायला पाहिजे की शेतकरी संघ हा चांगल्या पद्धतीनं चालण्याचं नियोजन या नवीन बोर्डाला जरा मार्गदर्शन करायला लागलं. बरीच लोक यात नवी आहेत, जुनी एक दोन तीन चार लोक सोडली तर सगळी नवीनच आहेत, त्यांना काय आपल्या अनुभव येणार नाही. परंतु त्यांना मार्गदर्शन करून संघाच्या ऊर्जित अवस्थेसाठी त्यांना कल्पना दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने तिन्ही काटकसरीनं वागलं पाहिजे, हाच त्याचा विषय आहे. बापू, या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून अनेक नेतेमंडळी एकत्र आलेले आहेत, याबद्दल काय सांगाल? नाही, कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व नेतेमंडळीच्या मनात एकच होतं की हा निवडणूक लागलेल्या हा शेतकरी संघ वाचावा, चांगला चालला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुकीला कोल्हापूर जिल्ह्याची नेतेमंडळी सगळी एकत्र आलेली आहेत. आणि एकत्र येत असताना विशेष म्हणजे त्यावेळी आमचे नेते नामदार मुसरीफ साहेब, आपले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांनी विशेष भाग घेतला. त्यानंतर चंद्रकांत दादांच्या बरोबर तिन्ही भाग घेतला. विनय कोरे सावकार देखील आहेत, पंटी पाटील साहेब आहेत, पी एन पाटील, आमदार पी एन पाटील साहेब आहेत, आणि मुन्ना महाडिक देखील आहेत. तर हे सर्व नेते, त्याच्यानंतर शिवचे माजी मंत्री राजू पाटील हेड्रावकर आहेत, राजेश पाटील चंदगडचे आहेत, त्यानंतर राजू आवळे आहेत कोल्हापूरचे, तिन्ही आसगावकर सर आहेत, चंद्रदीप नरके आहेत, त्यानंतर आपल्या भाग्यश्री आमच्या जयश्री जाधव वहिनी आहेत, हे असे सर्व नेते, माजे आमदार के पी साहेब आहेत. म्हणजे जवळजवळ जिल्ह्यातले सर्व नेते ह्या विषयावर एकत्र आले. आमच्याबरोबर आमच्या कागद तालुक्यातले संजय घाडगे देखील आहेत. ह्या सगळ्यांनी विचार केला की कुठल्याही परिस्थितीत संघ वाचायचा सगळं, आणि तसं निवडणुकीसाठी प्रयत्न केला, परंतु काही दृश्य लागण्यासारखे केले. आणि त्या लोकांनी ही निवडणूक लागलेली आहे, ज्यांनी माझ्यावर आरोप केले तेच लोक त्यांच्या पाठीमागे राहून, आणि जे निसनेकरांच्या नातवाला उभा केले ते आता फॉरेनवरून येत आले, त्यांना यातलं काही माहीत नाही. परंतु काही बगल बच्चे त्यांच्याबरोबर राहून त्यांना सहकार्य करावं म्हणून ती पॅनल कुठल्याही परिस्थितीत आम्हाला दमवायचं आणि निवडणूक लावायची या दृष्टिकोनातून ती निवडणूक लागलेली आहे. बापू, ग्रेट भेट ह्या विशेष कार्यक्रमात तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला दिलखुलास अशी मुलाखत दिलीत, याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद.